गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद शहरांमध्ये सायंकाळी जळगाव जामोद पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव गवडी यांच्या मार्गदर्शनात शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून रूट मार्च काढला होता. रूट मार्च पोलीस स्टेशन पासून दुर्गा चौक मार्गे चौंभारा व नंतर मानाजी चौक मार्गे स्टेट बँक व परत दुर्गा चौकात येऊन पोलीस स्टेशन येथे रूट मार्चचा समारोप करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव गवडी, पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे, पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष वाघोदे, पोलीस उपनिरीक्षक गव्हाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, अनिल सुशीर, वाहतूक पोलीस शांतीलाल धीरबस्सी, पोलीस नाईक भागवत उबरहंडे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पुंडे, निशिकांत कडसकार, संदीप रिंढे, अमोल बोदडे, प्रेमसिंग पवार, अमोल नंदाने, अयुब शेख, सतीश पाटोडे, सागर तांदडे, प्रशांत डांबरे यांच्यासह बहुसंख्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद.